अरे आम्हाला मी कोई सकट खाल्ला। चिरू इथे गडबड झाली। मी ऐकलं आहे की कोई खाल्ल्याने पोटात झाड उगवतं। कुणास ठाऊक तू सुद्धा झाड झालास तर? झाड बनलेल्या चिरू सोबत रिंगायला केवढी मजा येईल नाही? अरे अरे काय झालं चिरू? चुकून माझ्या पोटात आंब्याची कोय गेली। नूनी म्हणते की आता माझ्या पोटातून झाड उगवेल आणि मी सुद्धा झाड बनेन। आणि तुला ते पटलं? असो माझ्याकडे ह्याचा एक उपाय आहे। मग लवकर सांगा ना अम्मा। त्यासाठी एक स्टोरी ऐकावी लागेल। काय इथे माझ्या पोटातून झाड उगणार आहे आणि तुम्हाला यावेळी सुद्धा स्टोरी ऐकवायची आहे? तू आधी ऐक तरी, याच स्टोरी मध्ये तर उपाय आहे। स्टोरी मध्ये उपाय? ये स्टोरी टाइम विद सुधाम्मा। अ बॉटल ऑफ ड्यू। चंदूच्या वडिलांनी त्याच्यासाठी वारसा हक्कामध्ये खूप सारी जमीन सोडली होती। मात्र त्याला त्याची काहीच कदर नव्हती, कारण त्याने कुठून तरी ऐकलं होत की एक जादू औषधी आहे। म्हणून तो दिवस रात्र त्याच औषधीला बनवण्याच्या नादात असायचा। या गोष्टीचा फायदा घेऊन गावातल्या लोकांनी त्याची सगळी जमीन हडपली होती। ही जडीबुटी काम तर करेल ना? हो हो 100% उपाय होईल। याच्यावरून त्याची पत्नी रमा खूप चिडायची। अयो सगळी जमीन तर विकून टाकलीत, आता जो जमिनीचा छोटा तुकडा उरला आहे त्याच्याकडे तरी लक्ष द्या, नाहीतर ती सुद्धा हातची निघून जाईल। मग ते एकदा का मी ते सोनं बनवणारं औषध बनवलं ना कि मग आपल्याकडे पैसाच पैसा असेल आणि सुखाच सुख। अय्यो कोणास ठाऊक कोणत्या औषधीच्या भूताने झपाटला आहे यांना? भिक्षान देही, भिक्षान देही। प्रणाम महाराज। या महाराज, या विराज मनोभा। पुत्र तुझ्या सेवेने मी अति प्रसन्न झालो आहे। खरच का महाराज? मग तर माझं आयुष्य सत्कारणी लागलं म्हणायचो। फक्त जाण्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर द्या। मी एका जादुई औषधी बद्दल ऐकलंय हो, जी कुठल्याही वस्तूला सोन्यात रूपांतरित करू शकते, हे खराय का हो? अगदी खरं आहे। जेव्हा मी हिमालयात तपस्या करत होतो तेव्हा मी त्या जादुई औषधीला बनवण्याचा विधी देखील शिकून घेतला होता। काय मिळाली? अय्यो मिळाली, मला माहित होता महाराज। आता पटकन मला ते औषधी बनवण्याची पद्धत शिकवून टाका हो महाराज। त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल। इतक्या वर्षांपासून मेहनतच तर करतोय, तुम्ही केवळ पद्धत सांगा हो, मी ते नक्की करेन। तर मग नीट ऐक, तुला एक केळ्याचं झाड लावावं लागेल आणि त्याला रोज पाणी द्यावं लागेल। बस, अरे हे तर खूपच सोपं काम आहे। माझं म्हणणं पूर्ण ऐकून तरी घे। जेव्हा ते झाड मोठं होईल तेव्हा हिवाळ्यात त्याच्या पानांवर दवबिंदू जमा होतील। तुला त्या दवबिंदूना या बाटल्यांमध्ये जमा करायचं आहे। बाटलीमध्ये दवबिंदू? ते सुद्धा झाड लावून? ओ महाराज एखादी सोपी पद्धत सांगा ना। सोपी पद्धत?
मग तुला हे जमण्यासारखं नाही. अयो थांबा महाराज थांबा, तुम्ही केवळ उपाय सांगा, मी पूर्ण जीव लावून मेहनत करेन ती झाड लावण्यासाठी. तर मग ऐक, जेव्हा तुझ्याकडे दवबिंदूनी भरलेल्या अशा 5 बाटल्या जमा होतील तेव्हा त्यांना घेऊन माझ्याकडे ये. मी त्यांना माझ्या मंत्र शक्तीने जादुई औषधींमध्ये रूपांतरित करेन. मग त्या औषधींचा एक थेंब देखील कुठल्याही वस्तूला सोन्यात रूपांतरित करेन. हिवाळा तर वर्षातले फक्त काहीच महिने असत कि वो, त्यात अशा 5 बाटल्यांमध्ये दवबिंदू जमा करण्यात तर माझा जीव निघून जाईल आणि अनेक वर्ष देखील निघून जातील. पण दुसरा मार्ग देखील नाही ना चंदू. शेत जमीन साफ करून त्यावर खूप सारी केळीची झाड लावतो. आणि दिवस रात्र त्यांची काळजी खूप छान पद्धतीने घेतो. मकवा दळ्यो की जोरदार वारा, अखेर त्याच्या मेहनतीचं चीज होत आणि झाडांवर खूप सारी केळी लागतात. अय्यो तुमच्या मेहनतीची फळ बघा केवढी आली आहेत. आता घरात चोईकडे सोनच सोनं असेल ग. सोनं? पण केळ्याचं सोन्याशी काय संबंध? केळी? अगं वेडे, मी केळींबद्दल नाही ग, तर केळीच्या पानांवर जमा होणाऱ्या दवबिंदूंबद्दल बोलतोय. त्यामुळेच तर सोनं बनवणारी औषधी तयार होईल ना, असं त्या साधू महाराजांनी म्हटलं होतं का? अय्यो हे सगळं तुम्ही केळ्यांसाठी नाही तर दवबिंदूसाठी केलं. आता तुम्हाला जे करायचं असेल ते करा, आधी मला ही केळी आणून द्या जेणेकरून मी बाजारात जाऊन ती विकू शकेन. अय्यो दवबिंदू, अय्यो तुझ्या नादात माझं नुकसान झालं. आता आधी मला दवबिंदू जमा करू देत. फक्त एकच बाटली? अशा 5 बाटल्या जमा करण्यात केवढी वर्ष लागतील मला? तुम्ही दवबिंदू जमा करत बसा, मी चालली केळी विकायला. चंदू दरवर्षी केळीची झाड लावायचा आणि त्यांच्यातून दवबिंदू जमा करायचा. इथे रमा तयार केळींना बाजारात विकून यायची. बघता बघता 5 वर्ष पूर्ण झाली आणि अखेर चंदूने 5 बाटल्या दवबिंदू जमा केले. अरे वा, मी करून दाखवलं. अय्यो मी करून दाखवलं बघा महाराज. महाराज हे बघा, या आहे तो पूर्ण 5 बाटल्या दवबिंदू भरून. आता पटकन तुमच्या मंत्राने याला जादू औषधी बनवून टाका हो महाराज. अयो आता चल पटकन सोन्याची थाळी बन बघू. आणखीन टाकतो. हे होत का नाहीये? सोन्याच पान बन. हे पण नाही झालं. हे पण नाही. अयो हे काम का करत नाही हो? कारण अशी कुठलीही औषधी नसतेच मुळी. काय? हे तर फसवणूक आहे महाराज. तुम्ही आमची 5 वर्ष वाया घालवलीत की हो. अय्यो रमा तू इथे आणि हे काय आहे ग? बघा. अय्यो इतकी सारी सोन्याची नाणी? हेच ते सोनं आहे ज्याच्यासाठी गेली 5 वर्ष तू सतत मेहनत करत होतास. म्हणजे जेव्हा तू शेती करून केळ्याची झाडं उगवत होतास
तेव्हा रमा ती केळी बाजारात विकून यायची आणि हळूहळू तिने मेहनतीने एवढी नाणी जमा केली. हेच तर आहे तुझं ते सोनं, आणि हे कुठल्याही औषधीमुळे नाही तर तुझ्या परिश्रमाने जमा झालं आहे. पण ही गोष्ट मला तुम्ही आधी का नाही सांगितली? जर आधी सांगितलं असतं तर तू हे सगळं केलंच नसतंस. अय्यो मला क्षमा करा महाराज, माझ्या लक्षात आलंय की मेहनताच खरी जादूई औषधी आहे. त्या दिवसानंतर चंदू खूप मेहनत करू लागला आणि नीट समजून घेतल्याशिवाय कोणाच्याही म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही. आलं का लक्षात चिरू? हो, तो चंदू केवढा मूर्ख होता. अशी जादुई औषधी असते का? मला तर सुरुवातीलाच कळलं होतं. अच्छा, माहितीये, ती तर मी थट्टा करत होतो आणि बघा ना, माझ्या थट्टेमुळे सगळ्यांना नवी गोष्ट ऐकायला मिळाली. If you like this video, subscribe to our channel, Murti Media. कुठल्याही कपात येते मी अलगद, हवते चाखते गट्ट मकते साध्या सा.